नमस्कार मित्रांनो रोजच्या रोज बाजार भावाचे ताजे अपडेट मिळवण्यासाठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा कांद्याचे दर पाडण्यासाठी सरकाराचा आटापिटा नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी मित्रांसाठी आताची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो कांद्याच्या दराने मागच्या हंगामापासून शेतकऱ्यांच्या डोळ्यात आश्रू आणले आहेत व आता देखील तीच परिस्थिती उद्भवण्याच्या मार्गावर आहेत केंद्र सरकार ग्राहकांना खुश करण्याच्या नादामध्ये मात्र शेतकऱ्यांच्या मानगटीवर बसत आहेत हे मात्र निश्चित झालं आहे केंद्र सरकारांचे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कायमच दुटपी धोरण दिसून येते जेव्हा कांद्याचे दर घसरतात तेव्हा कांदे सरकार यामध्ये हस्तक्षेप करत नाहीत शेतकऱ्यांना आंदोलन केले रस्त्यावर शेतकरी उतरले तरीसुद्धा देखील दुर्लक्ष केलं जाते परंतु कांद्याचे भाव थोडेफार वाढायला लागल्यानंतर मात्र केंद्र सरकार सर्व प्रकारचे हातेरे उपसून बाजारभाव कमी करण्याकरिता मैदानात उतरते यामध्ये राजकारणाचा काही भाग असतो परंतु कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या होणाऱ्या गंभीर परिस्थितीकडे केंद्र सरकार कधी पाहणार हा एक देखील मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे मित्रांनो यावर्षी जरा कुठे कांद्याचे भाव वाढायला लागले होते लगेच चाळीस टक्के कांद्यावर निर्यात शुल्क लागू केले थोडेफार शेतकऱ्यांच्या हातामध्ये पैसे यायला लागल्यानंतर निर्यात शुल्क लावल्यामुळं पुन्हा एकदा कांद्याचे दर घसरले केंद्र सरकारने चाळीस टक्के निर्यात शुल्क हटवले परंतु किमान निर्यात मूल्य हे आठशे डॉलर केल्यामुळे पुन्हा एकदा कांद्याचा निर्यात प्रभावित होईल असाच खेळ केंद्र सरकारने सुरू केला तर केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील चाळीस टक्के निर्यात शुल्क हटवते परंतु किमान निर्यात मूल्य हे आठशे डॉलर केल्यामुळे देशातील कांद्याचे दर आता पाचशे रुपयानं कोसळले आहेत त्यातच भर म्हणजे केंद्र सरकारने नाफेड आणि एन सी एफचा या माध्यमातून पंचवीस रुपये किलो दराने ग्राहकांना कांदा देण्याची घोषणा केलेली आहे व हा कांदा नाशिक जिल्ह्यातील बाजारात अजून देखील वाढलेला नाही त्यामुळे परंतु या आधीचा घसरायला कांद्याची सुरुवात झालेली आहे मित्रांनो कांदा संदर्भात ही अपडेट होती आपल्याला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये कळवा आणि या व्हिडिओला आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा भेटूया असेच अपडेट बघण्यासाठी पुढच्या व्हिडिओमध्ये